आपण काही फॅसिलिटी आहेत बेसिक ह्युमन राईटचे दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत, ते आपण सिम कार्ड बेसिसवर आपण फोन कॉलची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. 8 वाजता 3 कॉल प्रत्येक कैद्याला भेटणार आहेत. त्याशिवाय आपण ई मुलाखत आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा आता एक पूर्ण सेंटर तयार केलेलं आहेत. सगळे त्यांची VC किंवा त्यांच्या ट्रायल आणि त्यांच्या ई मुलाखत ते फॅमिलीबरोबर लांब राहणारे फॅमिलीबरोबर बाहेर राहणारे ते करता येईल. याशिवाय आपण ई लायब्ररी सुरू केली आहे. आधी लायब्ररीचा प्रकार वेगळा होता, हे ई लायब्ररी असल्यामुळे अपटूडेट करता येईल आणि एकच सगळ्याला जास्त लाभ देता येईल. याच्याशिवाय आपण पूर्ण परिसरातला CCTV कव्हर केलेल्या आहेत. हे सिक्युरिटीच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत आणि प्रत्येक गोष्टी आधी अलिगेशन व्हायचे काय व्हायचे की हे झाला तसा झाला, सिम कार्ड आला, नार्कोटिक्स आला, आमच्या लोकांनी मारला, त्यांच्या लोकांनी मारला, भांडण झाली किंवा काय असेल आणि माझे स्टेटमेंट वर्सेस त्यांच्या स्टेटमेंट असा बसायचे, ते आत्ता काही गरज पडणार नाही. प्रत्येक गोष्टी रेकॉर्ड होणार आहेत आणि त्या रेकॉर्डप्रमाणे आपण सगळे म्हणजे एक कंट्रोल येईल, मनावर कंट्रोल आले, सगळ्यावर कंट्रोल आहे आणि त्याच्या मनावर कंट्रोल करण्यासाठी इतर गोष्टी पण आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणखी काही प्रोजेक्ट आहे ते हळूहळू ते सगळे आम्ही इम्प्लिमेंट करणार आहेत आणि त्याला अपडेट आणि मॉडर्न प्रिझन आणि सिक्युरिटीच्या दृष्टीने आणि ह्युमन राईट्सच्या दृष्टीने परिपूर्ण प्रिझन आपण प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रिझनला करणार आहे. सर, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा सध्या उपलब्ध करून दिली आहे, म्हणजे काय स्वरूप असणार आहे आणि महिन्यातून किती वेळा? एक महिन्यातला एक वेळा फॅमिलीसाठी आणि एक वेळा वकिलासाठी. जसं जसं आपलं युनिट वाढेल तसं तसं सुविधा हे वाढवण्यात येईल. सर, आता सध्या किती जेलमध्ये या सुविधा? ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा झालेली आहे. फोनची सुविधा जवळपास 8 ते 9 ठिकाणी झालेली आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्स सगळ्या ठिकाणी झालेली आहेत आणि बाकी इतर गोष्टी पण आपण सगळ्या ठिकाणी करतो. सर, जे ते आपण PWDला लिहिले आहेत, मेंटेनन्स करण्याची जबाबदारी त्यांची आहेत, पण आम्ही पाठपुरावा करतो आणि DPDC किंवा PWD गव्हर्नमेंट फंड जेवढे पैसे उपलब्ध होतील ते आपण करू. आपला नवीन प्रिझन पण सुरू झालेला आहे पालघरला. पालघर तयार झाला की आपला थोडा लोड इथे कमी पडेल. सर, आगारवाडीची क्षमता कधी आले ते आमच्या हातातला गोष्टी नाही आहे. कैदी किती असणार आहे ते कोटाच्या भाग आहेत, पण क्षमता वाढवणं हे आमच्या हातातलं आहे. म्हणून पालघरला आपण प्रिझनला एक जागा एक फार मोठा प्रॉब्लेम असतात. पालघरला नवीन सुरुवात झालेली आहे कामाची. एकदा तो कम्प्लीट झाला की ठाणे आणि आधारवाडीला तर त्याच्या लोड कमी. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.